पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, कालची संपूर्ण रात्र तू मला चांगली विश्रांती दिलीस आणि आता पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला भिडण्याची तडतरी व उत्साह दिलास, त्याबद्दल मी तुझा शतशः ऋणी राहू इच्छितो। आज दिवसभरात काम आणि विश्राम यामध्ये समतोल साधण्यास मला सहाय्य कर। अतिश्रमाने मी माझ्या शरीरावर कामाचे अवाजवी ओझे लादू नये। अधूनमधून माझ्या या शरीराला आवश्यक असलेली विश्रांती देत राहावे। शरीराची झीज भरून येण्यासाठी माझ्या कामातून उसंत काढावी, कामाचे सुयोग्य नियोजन करावे। अतिउत्साह आणि मरगळ किंवा आळस या विकारांना बळी पडू नये। प्रत्येक कामाला भिडण्यासाठी व प्रत्येक व्यक्तीला भेटण्यासाठी मी सदैव प्रसन्नचित्त, ताजे, टवटवीत असावे म्हणून मला तुझा आशीर्वाद दे। प्रार्थनेठाई मिळणारा विसावा अनुभवण्यासाठी मी सुयोग्य वेळ निवडावी। शारीरिक श्रम व मानसिक ताणतणाव यांनी मी प्रार्थनेच्या वेळी पेंगुळल्यासारखे होऊन कशीबशी प्रार्थना उरकू नये म्हणून माझ्या शरीराचा ताबा घे। तामसी व राजसी आहाराने माझ्या शरीरावर मी विनाकारण अन्नाचे ओझे लादू नये, तर सात्विक आहाराने व पुरेशा व्यायामाने मी माझे शरीर कहयात ठेवावे म्हणून मला वेळोवेळी मार्गदर्शन कर। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया। जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया। जे गरीब, अनाथ, आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। हालेलुया, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। हालेलुया, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। हालेलुया, पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। हालेलुया, पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा।